दिस न्यूज इज स्पॉन्सर्ड बाय अभ्युदय पाइल्स। नमस्कार, मी आचल लोखंडे। महान्यूज 7 टॉप 10 महाराष्ट्र सुपरफास्ट बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे। एक नजर टाकूया राज्यभरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडींवर। महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी डोंबिवली क्रीडा संकुल येथे दाखल झाले आहेत। यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री रवींद्र चव्हाण, श्रीकांत शिंदे यांच्या आई लता शिंदे, पत्नी वृषाली शिंदे देखील उपस्थित होत्या। तर 2 श्रीकांत शिंदे निवडून आले आहेत। आज रॅलीमध्ये जनता कार्यकर्ते माझा मुख्यमंत्र्यांचा सर्वांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांनी केलं। जिंकण्याचं वातावरण इथे तयार झालेलं आहे। जनतेचं प्रेम आशीर्वाद अमोल कीर्तिकरांसोबत आहे। त्यांनी सर्व लढाया लढल्या आहेत। केंद्र सरकारच्या यंत्रणांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, कुटुंबाशीही लढाई केली, त्यामुळं त्यांची जीत पक्की आहे। मी स्पष्टपणे पाहते, एक गद्दार आहेत जे आपले व्यवसाय वाढवण्यासाठी ईडीच्या भीतीनं सुरतला पडून गेले। 4 नंतर आम्ही गद्दारांना सुरतला पडवून लावणार, मग त्यांनी त्यांच्या मर्जीनुसार त्यांचं आयुष्य जगावं, टेबलवर नाच गाणे करा किंवा काही करा, असं वक्तव्य राज्यसभा खासदार शिवसेना ठाकरे गट प्रियंका चतुर्वेदी यांनी केलं। महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुरेश म्हात्रे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रई शेख यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं। यावेळी कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीकडून कल्याण लोकसभेसाठी जमील अहमद खान यांनी उमेदवारी दिली। आज वंचितचे उमेदवार जमील अहमद खान यांनी कल्याण लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जर मी जिंकून आलो तर कल्याण रेल्वे स्थानकावर आणखीन प्लॅटफॉर्म बनवणार, जेणेकरून एक्सप्रेस गाड्या या कल्याण स्थानकावरून सुटतील। उल्हासनगरमध्ये कब्रिस्तान, ईदगाह, उर्दू शाळा, आंबेडकर भवन बनवणार, अशी प्रतिक्रिया यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जमील अहमद खान यांनी दिली। लोकसभेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। सोबत आदित्य ठाकरे, अनिल परब, सुभाष देसाई इतर नेते होते। ही लढाई अन्यायाविरुद्ध न्यायाची आहे, खरी शिवसेना विरुद्ध खोटी शिवसेना अशी आहे। उत्तर पश्चिम मतदारसंघातून अमोल कीर्तिकर 3 मतांनी विजयी होतील असा विश्वास यावेळी आनंद दुबे, प्रवक्ता शिवसेना ठाकरे गट यांनी व्यक्त केला आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सगळे राजकीय नेते कार्यकर्ते आपलं शक्तीप्रदर्शन करत असताना आता महायुतीची रॅली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयासमोरून जाणार असताना रॅली येणार असल्यानं उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मशाल पेटवत घोषणाबाजी सुरू केली। महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 रोजी नंदुरबार जिल्ह्यात येत आहेत। 7 रोजी दुपारी 1 सुमारास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नंदुरबारात दाखल होतील। या संदर्भात नियोजन करण्यासाठी नंदुरबार येथे बैठक घेण्यात आली अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। नंदुरबार जिल्ह्यात भाजप आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा होती, परंतु कार्यकर्त्यांमध्ये मनभेद असावे परंतु मतभेद नसावे। जिल्ह्यात तसे काही नसून कोणत्याही प्रकारचे मतभेद नसून सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। नकली सेनेचे आदित्य ठाकरे म्हणतात, मुंबईची जनता आमच्या पाठीशी आहे। गेल्या 2 जे काम केलं ते 20 कुठल्याच मुख्यमंत्र्यांना केलं नसेल। मुंबईची जनता नेहमी विकासाला प्राधान्य देते। येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीचे 6 उमेदवार निवडून येणार। संजय राऊत यांनी स्वतःकडे पाहावं आणि त्यांच्या नकली शिवसेनेकडे पाहावं। महायुतीमध्ये सर्व पक्ष विचार करून काम करतात असं खोचक विधान प्रवक्ता शिवसेना शिंदेगट राजू वाघमारे यांनी केलंय।
वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असा निर्धार बहुजन विकास आघाडीचे लोकसभा उमेदवार राजेश पाटील यांनी केलाय. लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील समाजाच्या विकासाच्या दृष्टीनं जे पालघर जिल्ह्याचा विकास अप्पांच्या माध्यमातून झालेला आहे या विकासाला प्रेरित होऊन खारे करून गावातील असंख्य मंडळी आज बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश करतायत असं देखील राजेश पाटील यांनी यावेळी म्हटलं. स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्ध्याचे पुलगाव पथक यांनी विदेशी दारूची विक्री करीत वाहतूक करणाऱ्या आरोपीवर मौजा वायगाव ते कापसी रोडवर सापडार असून दारूबंदीबाबत धडक कारवाई करत रंगेहात कारने दारूची वाहतूक करताना मिळून आल्यानं जागीच जप्ती पंचनामा कारवाई करून आरोपीच्या ताब्यातून 5,61,840 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आणि यासह महाराष्ट्र टॉप 10 सुपरफास्ट बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत रहा महान्यूज 7. नमस्कार. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस, इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे, दूल्हे राजा की पसंद कृष्णा मेंस. हमारे यहाँ कोट पैंट, कुर्ता पैजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स सब कुछ एक ही छत के नीचे. कोट पैंट 3,050 से लेकर 20,000 तक, कुर्ता पैजामा 500 से लेकर 2,000 तक. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. क्या आप भी पाइल्स से परेशान हैं? क्या इलाज करने के बावजूद भी आपकी पाइल्स से जुड़ी समस्याएं दूर नहीं हो रही है? तो जड़ से खत्म करने की चिंता अब छोड़िए, क्योंकि अब आरोग्यम क्लिनिक एंड पाइल्स रिलीफ सेंटर में होगा लेजर टेक्निक से आपका इलाज, बिना तकलीफ से लेजर टेक्निक और दूरबीन द्वारा इलाज, बिना ऑपरेशन, हर्निया, अपेंडिक्स जैसे इलाज अब दूरबीन द्वारा. आरोग्यम में इलाज पर बड़ी छूट, पहले आए और बेहतर इलाज पाए. हमारा पता प्लॉट नंबर 29, डोए लेआउट, जिंगाबाई टाकली, मानकापुर, नागपुर. All problems, one solution under the guidance of Dr. Sachin Jipkate. Central India's largest reliable multi-speciality hospital coming soon.